इचलकरंजीत रस्त्याकडेला वर्षानुवर्ष अनेक वाहनं धूळ खात पडून आहेत या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय त्यामुळं नगरपालिकेनं ही वाहनं जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे काही ठिकाणी कारवाई करत असताना वादावादी झाली मात्र हा विरोध झुगारून कारवाई सुरूच ठेवण्यात आली इचलकरंजीत रस्त्याकडेला वर्षानुवर्ष असणाऱ्या चारचाकी दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो नगरपालिकेनं वाहन मालकांना संबंधित वाहनं घेऊन जाण्याचं आवाहन केलं होतं मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळं नगरपालिका प्रशासनानं ही, ही वाहनं ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली गोकुळ चौक परिसर पंचवटी टॉकीज शाहूपुतळा परिसरातील रस्त्याच्या कडेला उभ्या असणारी सुमारे सहा वाहनं ताब्यात घेण्यात आली ही कारवाई सुरू असताना वाहन मालकांनी विरोध केला यातून वादावादी झाली मात्र या विरोधाला न जुमानता कारवाई सुरूच ठेवण्यात आली नगरपालिका प्रशासनानं ताब्यात घेतलेल्या वाहनांच्या मालकांना अडीच हजार रुपयांचा दंड केला आहे अद्यापही ज्यांची वाहनं रस्त्याकडे आहेत त्यांनी ती घेऊन जावीत असं आवाहन नगरपालिका प्रशासनानं केलं आहे